थकीत FRP संदर्भात शिरोदत्त साखर कारखान्याच्या गेटसमोर अंकुश सामाजिक संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. साखर कारखाने सुरू होऊन 2 महिने झाले. 14 दिवसात बिले देणे बंधनकारक असताना अद्याप दिली नाहीत. 1 रकमी FRP अधिक थकीत 15% व्याज मिळावे यासाठी आंदोलन. अंकुश सामाजिक संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह शेतकरी शिरोदत्त साखर कारखान्याच्या गेटसमोर बेमुदत उपोषणास बसलेत. साखरेचा दर 2900 रुपयावर आला म्हणून कारखान्यांनी शासनाने मदत केल्याशिवाय FRP देता येणे शक्य नाही म्हणून शेतकऱ्यांना पैसेच दिले नाहीत. शनिवारी FRP चे तुकडे करून 2300 रुपये दत्त कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. मात्र FRP अधिक 15% व्याज घेतल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार अंकुशच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या वर्षीच्या हंगामातील उसाचं बिल कारखान्याने जवळपास 60 दिवस झालं तरी दिलेलं नाही. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अभूतपूर्व परिस्थिती कारखानदारांनी निर्माण करून ठेवलेली आहे. या कारखान्यांच्या या शेतकऱ्यांच्या लुटीवर साखर आयुक्त कार्यालयसुद्धा सगळ्यात गप्प आहे. शासन आणि कारखानदारांच्या या राजकीय साठमारीत शेतकऱ्यांचा जीव जायची सध्या वेळ आलेली आहे. हा 14 दिवसात येणारी FRP 60 दिवस झाले मिळाली नाही तरीही कारखानदारांना याची कुठेही जाणीव नाही. ती जाणीव करून देण्यासाठी आणि कारखानदारांनी जो 2300 रुपये 80-20 फॉर्म्युला FRP मध्ये काढलेला आहे तो अमान्य करण्यासाठी आम्ही आजपासून इथं बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे.